उद्धव ठाकरेंचा भाजपाला देधक्का, भाजपाचा बडा नेता ठाकरेंच्या गळाला, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचा मास्टर प्लॅन। नमस्कार, देशभर लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे, अशात राज्याच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे। उद्धव ठाकरे भाजपाला देधक्का देण्याच्या तयारीत आहे। उमेदवारी न मिळाल्यानं भाजपाचे वरिष्ठ नेते आणि खासदार उन्मेष पाटील नाराज आहेत, त्यामुळे ते शिवसेना ठाकरे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती आहे। उन्मेष पाटील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। संजय राऊत यांच्याशी ते प्राथमिक चर्चा करणार आहेत। या चर्चेनंतर उन्मेष पाटील ठाकरे गटात जाण्याबाबत निर्णय पक्का करतील अशी माहिती मिळत आहे। दरम्यान उन्मेष पाटील यांच्यासह भाजपाचे 3 मोठे पदाधिकारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत। उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार, पाचोरा येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे आणि अमलेर येथील माजी आमदार शिरीष चौधरी हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती खैतरीलायक सूत्रांनी दिलेली आहे। जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप करून ठाकरे गट भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे, तशा हालचाली देखील सुरू असल्याची माहिती आहे। भाजपकडून उन्मेष पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली जाईल अशी दाट शक्यता होती, मात्र भाजपाच्या नेतृत्वानं ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला आणि स्मिता वाघ यांची महायुतीच्या उमेदवार म्हणून घोषणा केली, त्यामुळे साहजिकच उन्मेष पाटील नाराज झाले। उन्मेष पाटील ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती आहे। जळगाव लोकसभेत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळं नाराज असलेल्या उन्मेष पाटील यांच्यासह भाजपाचे 3 ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। 4 जणांचा ठाकरे गटात प्रवेशाला करण पवार यांनी आपल्या NRT न्यूजला फोनवरून बोलताना बातमीला दुजोरा दिलेला आहे। दरम्यान विद्यमान खासदार यांच्यासह 2 पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती करण पवार यांनी दिली आहे। एकनाथ खडसेंच्या सोबत पण आले नव्हते, तेवढे कार्यकर्ते भाजप सोडून ठाकरे गटात प्रवेश करतील। आज किंवा उद्या या 2 दिवसात मोठ्या घडामोडी घडणार आहे असंही करण पवार यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी मास्टर प्लॅन आखलेला असून भाजपाला मोठा धक्का दिलाय। या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय, तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा NRT न्यूज मराठीला। धन्यवाद।